खारघर घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य एका महिन्यात अहवाल सादर होणार खारघर येथे पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारने समिती नेमण्याची घोषणा केली आहे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचीही एक सदस्य समिती नेमण्यात येणार असून एका महिन्याच्या कालावधीत याचा अहवाल सादर होणार आहे खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे चौदा जणांचा मृत्यू झाला होता खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी माहिती मागणी करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं होतं या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा राबवण्यात आली मात्र त्याचा खर्च दाखवण्यात आला नाही याची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली होती खारघर घटनेची चौकशी करण्याची विरोधी पक्षाकडून सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने आता समिती नेमण्याची घोषणा केली ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी दक्षता घ्यावी याबाबत ही समिती शासनास शिफारशी करेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई